पायजमा मिळण्याचे प्रसिद्ध आणि विश्वसनीय ठिकाण गुरुमाऊली गार्मेंट। गणेशोत्सवानिमित्त गणेशोत्सव मंडळासाठी धमाका ऑफर। 50 क्वांटिटीच्या पुढे प्लेन कुर्ता पायजमा फक्त 249 रुपयात। आजच आपली ऑर्डर बुक करा। भागातील पाणी टंचाईमुळे त्रस्त असलेल्या कृष्णानगर परिसरातील संतप्त महिला व नागरिकांनी शहापूर विक्रमनगर रस्त्यावर घागरीसह रास्ता रोको आंदोलन केले। सुमारे अर्धा तास सुरू असलेल्या आंदोलनामुळे मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती। महानगरपालिकेचे अभियंता बाजी कांबळे यांनी भागात मुबलक पाणी पुरवठा करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले। कृष्णानगर भागात काही महिन्यापासून नागरिकांना पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत आहे। काही भागात कमी दाबाने तर काही भागात अत्यल्प प्रमाणात पाणी येत असल्याने नागरिकांची विशेषतः महिला वर्गाला वणवण करावी लागत आहे। या संदर्भात प्रशासनाकडे वारंवार तक्रार करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे। त्यामुळे संतप्त नागरिकांनी शुक्रवारी अचानकपणे विक्रमनगर शहापूर रस्त्यावर उतरत रास्ता रोको आंदोलन केले। या आंदोलनाची माहिती मिळाल्यानंतर शहापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सत्यवान हक्के यांनी आंदोलनस्थळी धाव घेतली। त्यांनी नागरिकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, पण आंदोलक मागे हटण्यास तयार नव्हते। अखेर पाणी पुरवठा विभागाचे अभियंता बाजी कांबळे हे आंदोलनस्थळी आले। त्यांनी नागरिकांशी चर्चा करत भागात सुरळीत व मुबलक पाणी पुरवठा करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलक शांत झाले। आंदोलनात आबा बनसोडे, कौशल्या गाडे, शालन बनसोडे, रेहाना मुल्ला, कांचन बनसोडे, बाळू सौदागर, जयवंत पाटील, संतोष बनसोडे, बाबासाहेब नलवडे आदींसह नागरिक व महिला सहभागी झाल्या होत्या।